आज आपण बनवत आहोत काय? आलू वडी। आलूची वडी। तर आपण घेतलंय बेसन पीठ, चिंच, गरम मसाला आणि काय थांबा। हा बेसन आहे, अगर आपलं वाटप केलंय, कांदा, खोबरा, लसूण, आलं, धने बडीशाप, काली मिरी, लवंग, वेलची आणि तेजपत्ता ह्याचं मिश्रण करून वाटप केलंय। त्याच्यामध्ये तिखट टाकलंय, गरम मसाला टाकलाय, हळद टाकलाय, हिंग टाकलंय आणि गुळ मीठ टाकलंय, मीठ टाकलंय आणि हा गुळाचं पाणी, चिंचेचं पाणी आणि हे चिंचेचं पाणी आहे टाकायचंय भिजवायला आणि हे बारीक केलेलं गुळ आता हे मिक्स करायचं, मिक्स करायचं आणि हे टाका कोकम, चिंच, चिंच आणि कोकम। तरी गावच्या आलूवडीची पानं आहेत ती आपण धुवून ठेवले आहेत आणि त्याला हे काय म्हणतात वरची किस काढली, त्याची काढलेले आहेत दांडे आणि आता आपल्याला हे पीठ भिजवायचंय व्यवस्थित, थोडं थोडं पाणी घेऊन मग ते पीठ त्या लावायचं पानानं आणि वापरून घ्यायचं मग आणि मग ते फ्राय करून मस्त खायचं। कुरकुर आपला पहिला भाग आहे पीठ भिजवण्याचा, तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघायचा असेल तर आमचा नेक्स्ट भाग बघा। आलू वडीला चॅनलला लाईक करा, आलू वडीला पानं, आलू वडीला पानांना पीठ कसं लावायचं ते फर्स्ट व्हिडिओ आपला आहे तो बघा तुम्ही, सेकंड व्हिडिओ आलू वडीच्या पानाचे पीठ कसं लावायचं बघा, थर्ड व्हिडिओ आपला आहे आलू वडी कशी तयार होते आणि फ्राय कशी करायची तो, तर आम्ही तीन व्हिडिओ टाकतोय ते बघा तुम्ही। थँक्यू, धन्यवाद। तरी माझी बायको आहे बघा।